साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश उत्सव आणि दसरा दिवाळी धमाका ऑफर। खरेदी करा एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रीज, इन्व्हर्टर बॅटरी आणि आटा चक्की आणि मिळवा आकर्षक बक्षीस। ऑफर कालावधी 19 सप्टेंबर 2023 ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत। लकी ड्रॉ सोडत 1 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता। पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरा बक्षीस फ्रीज, तिसरा बक्षीस मोबाईल फोन, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस 32 इंची एलईडी टीव्ही। ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी। मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागामधनं शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची गेल्या 8 दिवसांपासून बसेस बंद झाल्याच्या अनेक तक्रारी विद्यार्थ्यांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांना समक्ष भेटून मांडल्या होत्या। याबाबत विचारणा करण्यासाठी आमदार तनपुरे यांनी बस स्थानकामध्ये येऊन श्रीरामपूर विभागाचे आगार प्रमुख आणि इतर अधिकाऱ्यांची भेट घेऊन सदर बसेस लवकरात लवकर सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत। आमदार प्राजक्त तनपुरे यांना मतदारसंघात फिरताना तालुक्यातील उमरे, वांबोरी, खडांबे, चिंचाळे आदी भागामधील शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी प्रत्यक्ष भेटून गेल्या 8 दिवसांपासून आम्हाला शिक्षणासाठी जाण्यासाठी बसेस येत नाहीयेत, आल्या तर वेळेवरती येत नाहीत आणि आमची मोठी गैरसोय होती, तसेच खडांबे परिसरामधील विद्यार्थ्यांना बसेस न आल्यास पायी चालत वांबोरी फाटा नगर मनमाड राज्य मार्गावरती जाऊन बसेस पकडाव्या लागतात असे सांगताना हा प्रकार आमदार तनपुरे यांनी समक्ष पाहिला आणि त्यांनी 27 सप्टेंबर रोजी सकाळी थेट बसस्थानकामध्ये येऊन विद्यार्थ्यांच्या समस्या श्रीरामपूरचे आगार प्रमुख कुठे मॅडम राहुरीचे बसस्थानक प्रमुख अशोक पटारे यांना सांगितल्या। या बसेस बंद होण्याचे किंवा उशिरा का येतात याबाबत विचारणा केली असता एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की गणेश उत्सवासाठी शासनाने अनेक बसेस कोकणामधील नागरिकांसाठी पाठवल्या आहेत, त्यामुळे काही बसेसच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या, तसेच तालुक्यातील ग्रामीण भागामधील काही बसेस सुरू आहेत। कोविडच्या पूर्वी ज्या ज्या रूटवरती बसेस सुरू होत्या त्या पूर्ववत सुरू करण्यात आल्यात, त्यामध्ये काही बसेस इतर आगारामधील असल्यानं त्यांनी त्या बसेस बंद केल्या होत्या, त्या सर्व बसेस 2 दिवसात पूर्ववत सुरू होतील असं त्यांनी सांगितलंय। त्यासोबतच राहुरीच्या बसस्थानकाची जी दुरावस्था झाली त्याची पाहणी करून किती बसेस येतात, किती प्लॅटफॉर्म आहेत याची चौकशी करून अधिकाऱ्यांकडनं त्यांनी माहिती घेतली आणि लवकरच राहुरी बसस्थानकाच्या कामाची निविदा निघणार, यासाठी 5 कोटी मंजूर झाले आहेत, या मंजूर निधीमधनं काम सुरू होईल। बसस्थानक परिसरामधील दुरावस्थाची पाहणी करून बसस्थानक आवारात रात्री पूर्ण अंधाराचं साम्राज्य असल्याच्या तक्रारी रिक्षाचालक अनेक प्रवाशी यांनी मांडल्या आहेत आणि आगार प्रमुख यांनी तातडीनं या ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत केला जाईल असं सांगितलंय। तसेच बसस्थानक आवारामध्ये अस्वच्छता पसरली याबाबत एसटीचे अधिकारी यांनी सांगितलंय की बाहेरचे अनेक व्यापारी स्थानक परिसरामध्ये कचरा घाण आणून टाकतात, त्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली। याबाबत प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी नगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी यांना सफाईच्या सूचना केल्यात। यावेळी एसटीचे अधिकारी कासार, श्रीरामपूरचे आगार स्थानक प्रमुख पठारे, राहुरी स्थानक प्रमुख अशोक पठारे तसेच संदीप सोनवणे, ज्ञानेश्वर जगधने, विश्वास पवार, भाऊसाहेब कोहकडे, बाळासाहेब लटके, अमोल हरिश्चंद्र, पत्रकार सुनील रासने, संजय कुलकर्णी आदी या ठिकाणी उपस्थित होते। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास राहुरी। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर।